ओके सर, आता आपण वर्कआउट केला राईट, वर्कआउट केल्यानंतर आपले जे हे आहेत मसल्स आहेत ते थोडेसे काही लोकांचे ब्रेकडाऊन झाले असतील, तुम्हाला माहित असेल पाय धरतात, मांड्या धरतात, आपल्याला मग बसायला उठायला प्रॉब्लेम होतो बरोबर, तर ते का होतं, तर बेसिकली मसल्स आपले ब्रेकडाऊन होतात आणि कधी कधी ऑक्सिजन जो आहे तो आपल्याला कमी पडतो, तो ऑक्सिजन बॉडीला मिळणे सुद्धा गरजेचं असतं वर्कआउटच्या सेशनमध्ये. तर बॉडी जी आहे आपली चार गोष्टींपासून बनलेली आहे, म्हणजे जसं बोन्स, फॅट्स, वॉटर अँड मसल्स. ओके, तर त्यात मसल जो असतो ना, त्या मसल्सला प्रोटीनची गरज असते. ओके, आणि प्रोटीन मिळालं तर काय होतं, बेसिकली जसं मी आता तुम्हाला सांगितलं की आपले एक्सरसाइज केल्यानंतर आपले मसल्स ब्रेकडाऊन होतात, तर ते रिकवर होणं फार गरजेचं आहे. ओके, दुसरं आपलं जसजसं वय वाढत जातं तस तसं त्यांची जी मसल मास असतात ना ते फार डिक्रीज होत जातात, तर त्यांची स्ट्रेंथ वाढवणे फार गरजेचं असतं आणि त्याचबरोबर त्यांचं मेटाबॉलिझम जे आहे ते हाय ठेवणं सुद्धा गरजेचं असतं, त्याच्यामुळे आपल्याला प्रोटीनची गरज बॉडीला फार असते. दुसरी गोष्ट असते की जर आपल्याकडे मसल्स जास्त असतील, ठीक आहे, हे लक्षात घ्या, हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जर आपल्याकडे मसल्स जास्त असतील ना तर आपण कॅलरीज सुद्धा जास्त बर्न करू शकतो. जसं एक्झाम्पल 1 ग्रॅम मसल्स असेल आपल्याकडे तर आपण 9 कॅलरीज बर्न करतो आणि 1 ग्रॅम फॅट असेल तर आपण 3 कॅलरीज बर्न करतो. ओके, तर बऱ्याच जणांचं एक हे असतं की नेमकं किती प्रोटीन आपल्या बॉडीला गरजेचं आहे, तर 1 किलो बॉडी वेटसाठी 1 ग्रॅम प्रोटीन आपल्या बॉडीला गरजेचं असतं. जसं एक्झाम्पल 70 kg बॉडी वेट असेल कोणाचं, तर त्यांना 70 ग्रॅम प्रोटीन जे आहे ते डेली म्हणजे दिवसाला रिक्वायर्ड असतं. आता ते आपण आपल्या खाण्यामधून सुद्धा घेऊ शकतो किंवा सप्लिमेंटमधून सुद्धा घेऊ शकतो. आता हे जर प्रोटीन आपल्याला नाही मिळालं तर काय होऊ शकतं, आता ह्यामध्ये तुम्हाला मी एक गंमत सांगेन की बरेच जण असतात की एक्सरसाइज करत असतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना फार दिवसभर थकवा जाणवत असतो. तो थकवा का जाणवत असतो, कारण त्यांच्या बॉडीमध्ये इनफ प्रोटीन गेलेलं नसतं आणि त्याच्यामुळे ते थकलेले, वीक, असं काही न करण्याची इच्छा असते. म्हणजे वर्कआउट करणार सकाळी पण दिवसभर लो एनर्जी, राईट. तेच जर आपल्या बॉडीमध्ये इनफ प्रोटीन जात आहे, म्हणजे एक 30 मिनिटाच्या आत वर्कआउट केल्यानंतर, तर आपण एनर्जेटिक दिवसभर राहू शकतो. आता हे जे प्रोटीन आहे हे आपल्याला जसं नॉन व्हेजिटेरियन्स असतील तर तुम्हाला चिकन ब्रेस्टमधून मिळू शकतं किंवा एग्समधून मिळू शकतं, फिश आहे, दूध आहे, दही आहे, पनीर आहे, सोयाबीन आहे, किंवा आपल्या ज्या डाळ आपण जे खातो ते आहे, किंवा बीन्स असतात कडधान्य त्यामधून मिळू शकतं, शेंगदाण्यामधून मिळू शकतं, आपल्याला छोले याच्यामधून सुद्धा मिळू शकतं. पण त्यामध्ये कार्ब्स किंवा फॅट्स ह्या गोष्टी पण जास्त प्रमाणात असतात, तर त्याच्यामुळे ते आपल्याला चेक करायचं आहे की कुठल्या गोष्टींमध्ये प्रोटीन आपल्याला जास्त मिळतंय, कशामध्ये कमी मिळतंय आणि कार्ब्स कशामध्ये कमी आहे ते सगळं चेक करायचं. आणि काही लोक जिममध्ये जातात बरोबर, हेवी वेट एक्सरसाइज करतात, त्यांना थोडंसं प्रोटीन जास्त लागतं. आता मी जे तुम्हाला 1 kg ला 1 ग्रॅम सांगितलं ना, तर एखादं एक्स्ट्रा मसल्ससाठी किंवा जे बॉडी बिल्डिंगसाठी जातात ना, त्यांना 1 ग्रॅम नाही, त्यांना जास्त प्रोटीनची गरज लागते, त्यांना 2 ते 4 ग्रॅम पर kg गरज असते. तर अशा लोकांनी मग काय करायचं, तर ह्यासाठी आपल्याकडे कंपनीने अमेझिंग न्यूट्रिशन आणलेलं आहे. त्या न्यूट्रिशनचं नाव आहे हर्बल लाईफ 24 रिबिल्ड स्ट्रेंथ. ओके, त्याचं नाव आहे रिबिल्ड स्ट्रेंथ. आता हे रिबिल्ड स्ट्रेंथ काय आहे, बऱ्याच जणांमध्ये क्वेश्चन आला असेल की आता हे नवीन काय आहे. आपलं जे प्रोटीन आहे, म्हणजे आपण जे शेक घेतो ना, जे F1 फॉर्म्युला आपण म्हणतो ना, Formula 1, ते कोणीही घेऊ शकतं, नॉर्मल माणूस सुद्धा घेऊ शकतं. आणि रिबिल्ड स्ट्रेंथ जे आहे ते जे हेवी एक्सरसाइज करतात स्पेशली त्यांच्यासाठी बनवलं का, तर त्याच्यात प्रोटीनचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. कारण आपल्या नॉर्मल शेकमध्ये जे आहे आपल्याला 3 चमचवाला शेक घेतो त्याच्यात 9 ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि मग आपण पर्सनलच प्रोटीन ऍड करतो ते 5 ग्रॅम ते मिळतं. मग शेकमेट असेल तर त्याच्यातून आपल्याला 2 चमचमधून 10 ग्रॅम मिळतं. तर असं तो आपला फॉर्म्युला बनतो बरोबर. आणि त्यात व्हिटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेट्स, डायटरी फायबर्स वगैरे असे वेगवेगळे बरंच काही आहेत. पण रिबिल्ड स्ट्रेंथमध्ये जो आहे ना तो स्पेशली फोकस कशामध्ये केलेला आहे, प्रोटीन. दुसरं आपलं Formula 1 जो आहे तो सोय प्रोटीन आणि वे प्रोटीन पासून बनलेला आहे. स्पेशली Formula 1 सोय प्रोटीन आणि त्याच्यात आपण जे पर्सनलाइज प्रोटीन टाकतो ते वे प्रोटीन पासून बनलेलं आहे. पण रिबिल्ड जे आहे ते बनलेलं आहे कॅसिन प्रोटीन पासून, म्हणजे जे याचं बकरी किंवा आपण मेंढ्या म्हणतो ना त्यांचं जे दूध असतं त्याच्यापासून बनलेलं आहे. आणि प्लस त्याच्यात वे प्रोटीन आयसोलेट आहे आणि L-Glutamine हे ह्या बरोबरच BCAAs पावडर आहे. तर BCAAs पावडर म्हणजे काय, ब्रँच चेन अमिनो ॲसिड्स असं त्याला बोललं जातं. ओके, आता हे काय नेमकं काम करतं, तर आपलं जे हे असतं
अमिनो ऍसिड्स असतात म्हणजे ट्राय कोर प्रोटीन अमिनो ब्लेंड ऑफ फ्री अमिनो ऍसिड्स यांना म्हणजे डिलिव्हर करतं ते. ओके, दुसरं हे काम काय करतं की अमिनो ऍसिड्स प्लस कार्बोहायड्रेट जे आहे आणि प्रोटीन्स त्याच्याबरोबर आहे ते आपले मसल मास लीन मसल मास साठी आपल्याला हेल्प करतं. हे एक झालं. दुसरं आपलं हे काम काय करतं की जे मी बी सी सी ए एस सांगितलं ना त्याच्याच ते त्याला डिलिव्हर करण्यासाठी म्हणजे कार्बोहायड्रेट्स हेल्प एनहान्स मसल्स रिकव्हरी बाय सपोर्ट द डिलिव्हरी ऑफ ब्रँच चेन अमिनो ऍसिड्स फॉर मसल सिंथेसिस. ओके, म्हणजे कार्बोहायड्रेट्स काय करतं हेल्प की मसल्स रिकव्हरीसाठी हेल्प करतो. कुणाच्या सपोर्टने? तर बी सी सी ए एसचा. दुसरं ह्याच्यामध्ये आयन आहे, एसेन्शियल आयन आहे जे आपले रेड सेल्स असतात ना, ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हेल्प करतो. एल ग्लुटामाइन हेल्प काय करतं? आपलं इम्युनिटी सिस्टम आणि मसल्स रिकव्हरीसाठी हेल्प करतं. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कुठलंही आर्टिफिशियल कलर नाही आहे, यात विटॅमिन्स अँड मिनरल्स आहे आणि हे तुम्ही कधीही बनवून कुठेही बनवून पिऊ शकता. हे सॅशे फॉर्मॅटमध्ये येतं, म्हणजे आपला जो नॉर्मल डब्बा असतो तसं नाही आहे, बॉक्स असतं, त्या बॉक्समध्ये 10 सॅशेज असतात आणि अमेझिंग फ्लेवर आहे. मसल्ससाठी तुम्ही यूज करू शकता, म्हणजे एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही यूज करू शकता. नॉर्मली मी सजेस्ट करतो की तुमचं ज्याला वेट लॉस होतं ना त्यावेळेला तुम्ही हे सुरू करू शकता तुमच्या बॉडीला टोन करण्यासाठी. ठीक्स आहेत ना? ते नॉर्मली H24 जो आपला एक वेगळा ब्रँड आहे त्या ब्रँडचेच प्रोडक्ट यूज करतात. जसं त्या तर तुम्ही सुद्धा यूज करू शकता, तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी यूज करू शकता, मसल्स बिल्ड करण्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. सो आय होप आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला कळली असेल, समजली असेल. तुम्ही तुमच्या कलीगला नक्की सजेस्ट करा, तुम्हाला हवं असेल तुम्ही सुद्धा यूज करू शकता.